चला आज बनवूया आपण अख्खा मसूर। तर मी घेतला आहे कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा आणि लसूण टेचलेला, आणि हे घेतलेले आहेत मसाले। तर कुकर गरम करायला ठेवूया। ही आपण तेल घेतलं आहे कुकरमध्ये। तेल छान गरम झाल्यानंतर आपण जिरे टाकणार आहोत। जिऱ्याला छान फोडणी बसू द्या, त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्या, त्यानंतर टेचून घेतलेलं लसूण टाकूया आणि आता बारीक चिरलेला कांदा, तो छान परतून घेऊया आपण गुलाबी होईपर्यंत। आणि आता आपण घेतले आहेत मसाले, हळद, कांदा लसूण मसाला, मीठ, हळद आणि लाल बेडगी मिरची पावडर। तर चला, कांदा छान परतलेला आहे आपला, मस्त गुलाबी झाला आहे पहा। तर आपण मसाले टाकून घेऊया। मीठ टाकलं, चवीनुसार टाकून घ्या तुम्ही, लाल तिखट, धन्या पावडर, हळद आणि कांदा लसूण मसाला। आमच्या इथे थोडं तिखट खातात म्हणून मी थोडा जास्त टाकते, तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाकून घ्या, तुम्हाला जसं आवडतं तसा। त्याला छान परतून घेऊया आपण, मसाले छान परतून घ्यायचे जे कालवण्याला टेस्ट छान येते भाजीला। चला आता आपण धुतलेला अख्खा मसूर टाकून घेऊया। छान 2-3 वेळा धुवून घेत जा, पावडर वगैरे असते कडधान्यांना, तेही छान परतून घेऊया। फोडणी चांगली बसली तर कालवण्याला टेस्ट छान येते। आता आपण लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे, थोडंसं जास्त घालायचं, हे ना घट्ट होतं जरा, त्यामुळे पहा मी थोडंसं जास्त घालणार आहे पाणी, अजून थोडं घालते तरी तुम्हाला शेवटी पहा तुम्ही घट्ट होईल कारण कालवण मी एवढं पाणी घातले तरी। हे पहा 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि सुंदर असा आपला अख्खा मसूर झाला आहे, एकदम टेस्टी। तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। तर चला, बाय बाय।